ठीक आहे, आपण पुढचा जो घटक आहे तो कुठला आहे? इलेक्ट्रिक करंट. त्याला इंग्रजीमध्ये आपण आय हा अक्षर वापरतो, एकक त्याचं एम्प्स आहे, आणि त्याला मराठीमध्ये आपण विद्युत प्रवाह असं म्हणतो. आता विद्युत प्रवाह, प्रवाह शब्द तुमच्या लक्षातच आला असेल. प्रवाह म्हणजे वाहणे, पाणी वाहणं, वारा वाहणे, ह्यालाच आपण काय म्हणतो? प्रवाह असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये तारेतून जो काही प्रवाह वाहतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिक करंट. तर हा जो घटक आहे हा समजून घेण्यासाठी आपण ॲटोमिक थेअरी बघणार आहोत. ॲटोमिक थेअरी तुमचा ऑलरेडी, ॲटोमिक थेअरी आपलं ऑलरेडी तुमचं 9वी 10वीला वगैरे झालेलंच आहे. तर ॲटोमिक थेअरी बघणार आहोत, आणि त्याच्याआधी आपण कंडक्टर म्हणजे काय, कंडक्टर आणि इन्सुलेटर, कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून विद्युत प्रवाह होतो, असे असे कुठले कुठले पदार्थ आहेत तुम्हाला माहिती आहेत ना? त्याच्यामध्ये आपण सगळे जे धातू आहेत त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आलं, कॉपर आलं, लोखंड म्हणजे सोनं, चांदी, पितळ, हे जे धातू आहेत हे सगळे कशामध्ये मोडतात? कंडक्टरमध्ये. आणि इन्सुलेटरमध्ये काय येतात? प्लास्टिक, रबर, ॲस्बेस्टॉस वगैरे जे आहेत हे मटेरियल सगळे कशामध्ये येतं? इन्सुलेटर. तर ॲक्च्युली ह्यांना आपण कंडक्टर का म्हणतो आणि ह्यांना आपण इन्सुलेटर का म्हणतो? तर जे आपण सगळे धातू आहेत त्यांना आपण कंडक्टर का म्हणतो, आणि इन्सुलेटर जे आहे ज्याच्यामध्ये लाकूड, रबर, प्लास्टिक, जे इन्सुलेटिंग म्हणजे ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहत नाही त्यांना आपण इन्सुलेटर म्हणतो. तर ह्यांना कंडक्टर आणि ह्यांना इन्सुलेटर का म्हणतो तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला ॲटोमिक थेअरी बघायला लागेल. तर ॲटोमिक थेअरी आता तुमचा ऑलरेडी झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की ॲटोमिक थेअरीमध्ये काय असतं? केंद्रक असतो, त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि इथे काय असतात? याला आपण कक्षा म्हणतो. या कक्षामध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात? याला इलेक्ट्रॉन्स असतात. लक्षात आलं? पहिल्या कक्षात 2 असतात, नंतर मग 8 वगैरे या पद्धतीने असतात. तर केंद्रकाकडे हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, आता या हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत काय, तर हे इलेक्ट्रॉन्स काय असतात? केंद्रकाकडे काय असतात? पक्के बाउंड केलेले असतात किंवा बांधले गेलेले असतात. पण जसजसं तुम्ही केंद्रकाकडून, जसजसं तुम्ही केंद्रकाकडून बाहेर बाहेर जाल, म्हणजे जसे बाहेरच्या कक्षेकडे जाल, तसे त्या इलेक्ट्रॉन्सवरचा जो जो फोर्स आहे सेंटरकडे बांधून घेण्याचा, किंवा त्याच्यामधला जो फोर्स आहे त्यांना, हे इलेक्ट्रॉन्स असतात ते केंद्रकाकडे काय असतात? पूर्णपणे बांधले जात असतात. पण तो जो बांधण्याचा जो जी ताकद आहे ती जसजशी तुम्ही बाहेर जाल, बाहेरच्या कक्षेकडे जाल, तसतसं त्या इलेक्ट्रॉन्सवरचा जो फोर्स आहे ॲट्रॅक्शन फोर्स सेंटरकडे तो काय होतो? कमी कमी होत जातो. लक्षात आलं? आता तुम्हाला माहिती आहे सगळे पदार्थ हे कशापासून बनलेले असतात? अणुरेणूपासून. त्याच्यामधलं जो ॲटम जो म्हणतो आपण, तर ॲटोमिक थेअरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पदार्थ हा अणुरेणूनच बनलेला असतो. मग त्यातला हा जो आपण प्रोटॉन न्यूट्रॉन जो आहे काय, आणि बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स, तर हीच थेअरी सगळ्या पदार्थांमध्ये असतो. मग तुमचं कंडक्टर असो, इन्सुलेटर असो किंवा कुठलाही पदार्थ. तर जर आपण कंडक्टर गृहित धरला, तर कंडक्टरमध्ये समजा आपण ॲल्युमिनियम गृहित धरू, आपण काय धरू? आपण ॲल्युमिनियम धातू. तर ॲल्युमिनियम धातूमध्ये जे त्याचे जर ॲटोमिक थेअरी जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, आता हा केंद्रक आहे, तर बाहेरच्या कक्षेत ज्याला आपण बाहेरच्या कक्षा म्हणतो, आता शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात काय, तर शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात ना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आता धातूच्या बाबतीत, म्हणजे आता समजा ॲल्युमिनियम किंवा कॉपर घ्या काय, हे दोन धातू जर घेतले तर ह्या दोन धातू किंवा जे कंडक्टिंग मटेरियल, तर ह्या मटेरियलच्या बाबतीत जर तुम्ही ॲटोमिक थेअरी जर बघितले तर त्याच्या बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते केंद्रकाकडे अत्यंत लूजली बाउंड केलेले असतात. म्हणजे लूजली म्हणजे काय, जवळजवळ सैल असतात असं म्हटलं तरी चालते. काय म्हणतो आहे मी, की बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते केंद्रकाकडे पूर्णपणे लूजली बाउंड असतात. लूजली बाउंड म्हणजे पूर्णपणे सैल असतात. ह्याचा परिणाम काय होतो, की ते बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते जवळजवळ काय असतात? मोकळेच असतात. काय असतात? ते मोकळे असतात. परिणाम काय होतो, की जर आपण एखादा
तांब्याचा धातू घेतला, हा तांब्याचा धातू बरोबर आहे किंवा तांब्याचा कंडक्टर आहे. तर हे जे बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स असतात ते जवळजवळ काय असतात, फ्री असतात. आणि ॲक्च्युली बाहेरचे म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात काय, ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ॲक्च्युली ते सगळ्यात ॲक्टिव्ह असतात. काय असतात मग असे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते जवळजवळ काय असतात, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकार म्हणजे जो फोर्स असतो तो अत्यंत काय असतो, लूज असतो किंवा ते जवळजवळ सैल असतात. त्यामुळे ते ह्याच्यामध्ये कुठे इथंसता काय होत असतात, ते कुठल्याही दिशेला ते भरकटत असतात. काय असतात हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे काय कुठल्याही बाजूला भरकटत असतात, त्याच्यावरती नियंत्रण नसतं. परिणामी काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स कशी एक जसे आपण एखाद्या गर्दीमध्ये एखाद्या ग्राउंडवरती मुलांचा घोळका असेल तर त्या घोळक्यामध्ये प्रत्येक मुलावरती कुठला कंट्रोल असतो तर त्याला जिथं वाटेल तो भरकटत असतो, तसे हे इलेक्ट्रॉन्स कुठेही ते भरकटत असतात. अशा ह्या तांब्याचं जर आपण पीस घेतला, तुकडा घेतला किंवा तार घेतली आणि जर त्याला तुम्ही या पद्धतीने एक बॅटरीचा सप्लाय दिला, काय दिलं त्याला तुम्ही बॅटरीचा सप्लाय दिला. आता हे जो इलेक्ट्रॉन्स असतो ह्या इलेक्ट्रॉन्सवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. कुठला असतो, निगेटिव्ह चार्ज. परिणामी काय होईल, आता ह्याच्यामध्ये बॅटरी म्हटलं की बॅटरीचा एक पॉईंट काय असतो, पॉझिटिव्ह असतो, एक पॉईंट निगेटिव्ह असतो. आता विचार करा हे इलेक्ट्रॉन्स जे आहे इलेक्ट्रॉन्सवरती कुठला चार्ज असतो, म्हटलं मी तुम्हाला निगेटिव्ह. हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होणार आहे की ह्याच्यामधल्या हाता हा कण जो एक कण आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होईल, तो बॅटरीच्या धन टोकाकडे काय होईल, आकर्षला जाईल ना. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे कुठे जातील, सगळे बॅटरीच्या धन टोकाकडे काय होतील, व्हायला सुरुवात होतील. लक्षात येते मी काय म्हणते, ते इलेक्ट्रॉन्सवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह असतो. जर आपण अशा धातूला म्हणजे कुठलंही आता तुम्ही जे धातू आहे धातूचा कुठलाही पीस घेतला आणि त्याला जर तुम्ही बॅटरीचा सप्लाय दिला तर बॅटरीचं पॉझिटिव्ह टोक जो असतो तो टोक काय टोकाकडे काय होतील, इलेक्ट्रॉन्स काय होतील, आकर्षले जातील. ज्याचा परिणाम काय होईल, ते इलेक्ट्रॉन्स याच्यामधून व्हायला सुरुवात होतील. म्हणजे हा विद्युत प्रवाह या पद्धतीने काय होईल, व्हायला सुरुवात होतो. विद्युत प्रवाह काय होतो, इकडून म्हणजे इकडून या पद्धतीने विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होतो. म्हणजे ह्या वाहनालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, हा जो विद्युत वाहतो म्हणजे ॲक्च्युली काय, तर इलेक्ट्रॉन्सचं वहन होतं. लक्षात आलं, जसं पाणी वाहतं पाण्याचे कण वाहतात, वारा वाहतो, तसंच इथं काय होतील हे इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली व्हायला लागतं. लक्षात आलं, त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आता ॲक्च्युली तुम्हाला एक जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट ह्याला अजून थोडा डीपली जर विचार केला तर ॲक्च्युली इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्स प्रत्यक्ष वाहत नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, तर इलेक्ट्रॉन्स प्रत्यक्ष वाहत नाही. जसं आता तुम्ही समजा इथे लाईनीत अशा सायकल सगळ्या उभ्या काय, ह्या सगळ्या सायकल्स आहेत अशा उभ्या केलेल्या आहेत आणि इकडून आता मला ही जी शेवटची सायकल आहे ही मला काय करायची आहे, पाडायची. तर मी काय करणार, ह्या सायकलला थोडासा धक्का मारला, तो काय करेल, याला पुढच्याला ढकेल, तो त्याच्या पुढच्याला, म्हणजे इथं काय झालं, एनर्जी वाहत गेली आणि शेवटचं सायकल नंतर काय होणार, ते पडणार आहे. आपण बऱ्याच वेळा तो एक लहान मुलांचा तो याचा गेम तुम्ही बघितला असेल की कुठला म्हणतो तो, हां, डॉमिनोज म्हणून जो गेम आहे तो जर गेम तुम्ही बघितलात तर त्या डॉमिनोज गेममध्ये सुद्धा बघा, असे छोटे छोटे लाकडी पीसेस असे उभे केले जातात, एकाला ढकलला तर तो काय होत असतो, पुढच्याला ढकलत ढकलत जातो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की एनर्जी वाहते ॲक्च्युली, म्हणजे आपण आता इथं शब्दशः अर्थ घेतला इलेक्ट्रॉन्स वाहतात. आता तुम्ही जर मुंबईमध्ये वगैरे ट्रेननी जर प्रवास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा जो ट्रेनच्या गर्दीमध्ये जर तुम्ही उभे असाल बाहेर तर तुम्हाला स्वतःला चालायची काय पण गरज नसते. कारण काय, प्रत्येकजण काय करतो, इलेक्ट्रॉन्स जसं आपण हा काय करतो, या इलेक्ट्रॉन्सला धक्का देतो, हा इलेक्ट्रॉन्स त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉन्सला धक्का देतो, आपोआप एनर्जी वाहत जाते. जसं ट्रेनमध्ये आपण गर्दीमध्ये असतो त्यावेळेला गर्दीमधले मागचा माणूस काय करतो, पुढच्याला ढकलतो, तो आप तो त्याच्या पुढच्याला ढकलतो. या पद्धतीने काय होतं, ॲक्च्युली जे एकमेकांना ढकलं ढकलं जातं, म्हणजे आपण कधी पुढे जातो आपल्याला पण कळत नाही. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं जे वहन म्हणतो तर ॲक्च्युली ते एनर्जी वाहत असते. ठीक आहे, तर इथं आता पण जो विद्युत प्रवाह म्हणजे काय सांगितलं, तर इलेक्ट्रॉन्सचं वहन, म्हणजे ह्या इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन्सचं वहन, त्यालाच आपण विद्युत प्रवाह असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं विद्युत प्रवाह म्हणजे काय. ठीक आहे.
तीसरा जो घटक आहे तो रेजिस्टन्स, काय म्हणतो त्याला आपण, रेजिस्टन्स, त्याला इंग्रजीमध्ये आपण आर हा अक्षर वापरतो, त्याचा जो एकक आहे तो ओहम किंवा ओ एच एम असं म्हणतो. ठीक आहे, त्याला कंसात घेतो मी, ओहम किंवा ओ एच एम. तर या पद्धतीने आपण त्याचं स्पेसिफिकेशन आहे सगळं, रेजिस्टन्स इंग्रजी आर, त्याचं एकक जे आहे ते ओहम. तर रेजिस्टन्स म्हणजे काय, तर विद्युत प्रवाह जो वाहतो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जो इलेक्ट्रॉन्स वाहतात, तर इलेक्ट्रॉन्स जे वाहतं त्या त्या वाहण्याला जो विरोध करतो त्या विरोध करणाऱ्या घटकाला आपण काय म्हणणार आहोत, रेजिस्टन्स असं म्हणतो. म्हणजे आता याच्यामध्ये हा जो विद्युत प्रवाह वाहणार आहे, तर ह्या विद्युत प्रवाहाला जो काही विरोध केला जाईल, तर विरोध करणारा जो घटक आहे काय, तर त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणणार. आता जसं आपण एखादा, आता हे नदीचं पाणी वाहतं बरोबर ना, किंवा एखादा छोटासा ओहळ वाहत आहे, तर ओहळ वाहताना जर आपण तिथं बांध टाकला काय, तर हा जो प्रवाह आहे काय, करंट, या प्रवाहाला विरोध करणारा जो घटक आहे त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. काय म्हणतो त्याला आपण, रेजिस्टन्स असं म्हणतो. मी काय बोलतो लक्षात येतं, पाणी वाहतं आहे बरोबर ना, आता मी पाणी म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स धरू, पाणी वाहत आहे, पाणी वाहताना जर आपण त्याला बांध टाकला तर पाणी जाईल का पुढे, ॲक्च्युली त्या पाण्याला काय झालं, तिथं विरोध झाला. मग विरोध झाला याचा अर्थ काय, तर तो जो विरोध झाला त्या विरोधालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स असं म्हणतो. लक्षात आलं, तर रेजिस्टन्स ही संकल्पना काय किंवा रेजिस्टन्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे रेजिस्टन्स आता आपण जसं आपण एक साधं उदाहरण घेऊ की सेम फ्लो आहे, की याच्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे, आता एखाद्या तारेमधून किंवा आपण आता एक छोटंसं उदाहरण देतो, रेजिस्टन्स म्हणजे ही संकल्पना तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की हा रेजिस्टन्स आहे आणि इथं हा तुमचा फॅन आहे, काय इथे हा फॅन आहे. ठीक आहे, या फॅनला आपण एका ही फेज आणि हा न्यूट्रल आहे. तर ह्या तारेमधून काय होतं, विद्युत प्रवाह वाहतो. काय वाहतो आहे, तारेमधून विद्युत प्रवाह वाहतो. इथे आपण फॅनचा एक रेग्युलेटर वापरतो, तुमच्या लक्षात येत असेल हा फॅनचा रेग्युलेटर, त्याच्यावरती पॉईंट्स असतात बघा. तर हा जो रेग्युलेटर, फॅन रेग्युलेटर, आपण बरेच वेळा आपण बघतो, सगळेजण ऑपरेट करतो की आपण फॅनला, फॅनचा स्पीड आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल करायचं. मग कंट्रोल करताना आपण इथं रेजिस्टन्स वापरतो. काय वापरतो आपण, रेजिस्टन्स. ठीक आहे, तर रेजिस्टन्स जो आहे तो कमी जास्त केला की पुढं जाणारा प्रवाह कमी जास्त करतो. जसं पाण्या शेतामध्ये आपण बघतो, बऱ्याच वेळेला बघा शेतामध्ये पाणी ज्या वेळेला सोडलं जातं, एक विशिष्ट असं त्याला काय म्हणतो त्याला आपण, ओळी आखून त्याच्यामधून पाणी सोडलं जातं. मग एखाद्या लाईनला पूर्ण पाणी झालं की तिथं काय केलं जातं, त्या पाण्याला जाणारा प्रवाह जो असतो त्याला थांबवलं जातं. मग त्याला थांबवण्यासाठी तिथं काय करतात, माती टाकतात, म्हणजे रेजिस्टन्स करतो. सेम पद्धतीने आहे, मग तो प्रवाह काय केला जातो, त्याला डायव्हर्ट केला जातो. मग तिथं जो जाणारा प्रवाह, तिथं बांध टाकून तो पाण्या जाणारा प्रवाह जो आहे, पाण्याचा प्रवाह, त्याला काय केला जातो, स्टॉप केला जातो किंवा कमी केलं जातं. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा की इथं जो पाण्याचा प्रवाह, तर इथे इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत. प्रवाह काय, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह, बरोबर ना. आता इलेक्ट्रॉन्स ह्या तारेमधून वाहत आहेत, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे एक दोन तीन पॉईंट असतात, की एक हा जो आहे, तर इथे बघा हा जास्त रोध असतो, एक पॉईंटला रोध रेजिस्टन्स हाय असतो. काय असतो, रेजिस्टन्स हाय असतो. परिणामी काय होतो, रेजिस्टन्स हाय असल्यामुळे प्रवाहाला विरोध जास्त होईल ना. मोठा बांध असेल पाण्यावर, पाण्याला जर तुम्ही मोठा बांध घातला तर प्रवाह काय पुढे जाणारा कमी राहील ना. लक्षात येतं मी काय म्हणतोय, म्हणजे जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे पुढे जाणारा प्रवाह कमी होईल. एक नंबरला काय असतो, रोध जास्त असतो, रेजिस्टन्स जास्त असतो, त्यामुळे ह्याच्यातून जाणारा प्रवाह काय होईल, कमी राहील. हा प्रवाह कमी झाल्यामुळे काय होईल, फॅन तुमचा एकवरती स्लो फिरतो. तुमच्या लक्षात येतं, आपण एकला केलं की फॅन काय होतो, स्लो फिरतो. नंतर आपण दोनला टाकतो, दोनला टाकतो म्हणजे काय, की इथला हा दोन म्हणजे काय होतं, एवढा रेजिस्टन्स कट होतो, डायरेक्ट याच्यातून व्हायला लागेल, प्रवाह वाढला ना. आता काय होईल, दोन नंबरला रेजिस्टन्स कमी होईल, प्रवाह काय होईल, वाढेल ना. प्रवाह वाढल्यामुळे काय होईल, फॅनचं स्पीड
वाढणार आहे. मी काय बोलतो लक्षात घ्या. मग इथे परत आपण 3 किंवा 5 टॉपला घेतलं की हा सगळा रेझिस्टन्स काय होतो, कट होतो. म्हणजे प्रवाह आपण काय करतो, पाण्यावरचा बांध सगळा काढून टाकतो, प्रवाहाला मोकळी देतो. तिथं तसं ह्याच्यामध्ये सुद्धा काय करतो, आपण 5 टाकतो. याचा अर्थ पूर्ण रेझिस्टन्स जो आहे त्याला आपण काय केला, पूर्ण कट केला. त्यामुळे काय झालं, सगळा बांध तुटून गेला. जो विद्युत प्रवाह वाहतो त्यातला सगळा बांध आपण काढून टाकला, ज्यामुळे प्रवाहाला प्रवाह वाढला. प्रवाह वाढल्यामुळे फॅनचा स्पीड फुल झाला. लक्षात आलं, म्हणजे पाण्याचे जे गुणधर्म आहेत सेम टू सेम याच्यामध्ये आहेत, हे तुमच्याही लक्षात येत असेल. जर तुम्हाला कळत असेल की पाणी वाहतं याचा अर्थ याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे. त्या पाण्याला जो विरोध केला जातो, बांध टाकले जातात, मग बांध कमी जास्त काय असेल, जास्त बांध असेल तर पाणी थांबेल, कमी बांध असेल तर पाणी कमी जास्त व्हायला लागेल. सेम पद्धतीने ह्याच्यात आहे, बरोबर आहे ना. आणि ऑलरेडी आपण इथे फेज न्यूट्रल सप्लाय देतो, याचा अर्थ इथे व्होल्टेज देतो ना आपण, विद्युत दाब देतो. विद्युत दाब दिल्यामुळे जो प्रवाह आहे त्यांच्यामधला विद्युत दाबामुळे ह्या वायरमधून काय होतं, विद्युत प्रवाह वाहतो. म्हणजे काय की जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे काय झाला, विद्युत प्रवाह व्हायला लागला. मग ह्या विद्युत प्रवाहाला विरोध कोण करतो, रेझिस्टन्स. लक्षात आलं, म्हणजे पाण्याला जो विरोध करणारा बांध आहे तो झाला, त्या पाण्याचा काय झाला, रेझिस्टन्स झाला. तसा इथे रेझिस्टन्स काय, तर हा फॅनचा रेग्युलेटर. लक्षात आलं तुमच्या. तर साधारण तुमच्या तिन्ही घटक साधारण बऱ्यापैकी लक्षात आले असतील असं मी गृहित धरतो. तर त्यातला जो पहिला जो बघितला आपण व्होल्टेज, काय बघितलं आपण, व्होल्टेज, आणि नंतर तिसरा घटक काय, इलेक्ट्रिक करंट, काय म्हणतो आपण, करंट. तर ह्याच्यामध्ये हा रेझिस्टन्स, हा व्होल्टेज आणि हा करंट. तर हे तिन्ही जे घटक आहे हे तुम्हाला आता लक्षात आले असेल. पाण्याचे जर गुणधर्म तुम्हाला कळत असतील तर ते डोळ्यासमोर आणा. ते जर डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला रेझिस्टन्स म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, आणि करंट म्हणजे काय, ही हे जे आहे हे तुम्हाला तिन्ही घटक समजायला सोपं झालं, अत्यंत सोपं आहे. हे जर तुम्हाला कळलं तर निश्चित ह्या गोष्टी तुम्हाला नक्की कळतील. आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स ह्या तिघांचा संबंध दाखवणारा जो नियम आहे त्याला आपण बघा. तर ह्याच्यामध्ये आय इज इक्वल टू व्ही भागिले आय, आय इज इक्वल टू व्ही भागिले आय, आर इज इक्वल टू व्ही भागिले आय, आणि व्होल्टेज, करंट व्ही इज इक्वल टू आय. म्हणजे ह्या तिघांचा जो संबंध दाखवणार आहे त्याला आपण ओम्स लॉ म्हणतो. तर ह्याच्यामध्ये करंट, ह्याच्यामध्ये बघा ह्या नियमानुसार काय सांगतं, तर आय इज इक्वल टू व्ही भागिले आर. म्हणजेच काय की हा जो प्रवाह आहे, विद्युत प्रवाह, हा व्होल्टेजच्या सम प्रमाणात बदलतो. कशाच्या, आय इज इक्वल टू म्हणजे व्ही, सॉरी, आय इज इक्वल, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे आय जो विद्युत प्रवाह आहे तो व्होल्टेजच्या किंवा विद्युत दाबाच्या सम प्रमाणात बदलतो. याचा अर्थ तुमच्याही लक्षात आला असेल की जेवढा विद्युत दाब जास्त, पोटेन्शियल डिफरन्स जेवढा जास्त, तेवढा जास्त पोटेन्शियलकडून कमीकडे जोरात वाहील ना. जेवढा कमी फरक, प्रवाह कमी होईल ना, जो प्रवाह आहे तो कमी ताकदीने जाईल. जेवढा तुम्ही व्होल्टेज जास्त, विद्युत दाब, दाब जेवढा जास्त, तेवढा काय होईल, प्रवाह जोरात वाहणार आहे. सेम आहे याच्यात. मग इथं विद्युत दाब जेवढा जास्त, पोटेन्शियल डिफरन्स जेवढा जास्त, तेवढा करंट जास्त राहणार. हा त्याचा डायरेक्ट, म्हणजे करंट हा व्होल्टेजच्या सम प्रमाणात बदलतो, हा त्याच्यातला पहिला अर्थ आहे. आणि दुसरा काय सांगतो, रेझिस्टन्स काय होतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. म्हणजे काय की प्रवाह हा रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात काय होतो, बदलतो. जसं तुम्हाला मी फॅनचं उदाहरण दिलं होतं की करंट आपण जर फॅनला दिलेला सप्लाय जर वाढवायचं असेल, फॅनला दिलेला सप्लाय जर वाढला तर फॅनचा स्पीड वाढतो, एवढं तर लक्षात येते तुमच्या. म्हणजे जर प्रवाह वाढवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, रेझिस्टन्स कमी करायला लागेल. पाण्याचा प्रवाह जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही काय करणार, बांध फोडाल ना. मी काय बोलतो लक्षात येते तुमच्या, बांध फोडाल म्हणजे रेझिस्टन्स कमी करणार, बरोबर ना. म्हणजे रेझिस्टन्स कमी केलात तर प्रवाह काय होतो, वाढतो. पाण्याचे गुणधर्म जर तुमच्या लक्षात येत असतील तर ही हे तुम्हाला समजायला अत्यंत सोपं आहे. लक्षात आलं,
तर काय सांगितलं तुम्हाला, प्रवाह वाढवायचं असेल तर रेझिस्टन्स काय करायला लागेल, कमी करायला लागेल. म्हणजे काय, एकमेकांच्या व्यस्त आहेत ते, प्रवाह आणि रेझिस्टन्स, विद्युतरोध आणि प्रवाह हे एकमेकांच्या व्यस्त आहेत, लक्षात आलं. तर व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांना, यांचा एकमेकांशी संबंध दाखवणार हा सूत्र, लक्षात आलं. तर आपण ओम्स लॉ म्हणतो, ज्यामध्ये आपण प्रवाह हा व्होल्टेजच्या समप्रमाणात बदलतो आणि हाच प्रवाह रोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो, लक्षात आलं. तर इथपर्यंत तुम्हाला हा जो बेसिक अभ्यास आहे की जो तुम्हाला सगळ्यांना करणं गरजेचं आहे, त्यामुळे इथे मी तुम्हाला व्होल्टेज, करंट अँड रेझिस्टन्स हे जास्तीत जास्त तुमच्या लेवलला येऊन मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मला 100% खात्री की तुम्हाला नक्कीच हे जे आहे व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स हे नक्की तुम्हाला समजेल किंवा समजलंही असेल, लक्षात आलं. ठीक आहे.